मंडळी, एक तास मस्त विनोद ऐकल्याचं सुख, एक तास मजेत गेल्याचं समाधान आणि मनसोक्त हसण्याचा आनंद देण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला झुंड हा हिंदी सिनेमा आज सगळीकडे प्रदर्शित झाला आहे आणि त्याच निमित्तानं झुंड सिनेमाची टीम आज आपल्या हास्यजत्रेमध्ये सहभागी झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. झुंड या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे, सहनिर्माती गार्गी कुलकर्णी. या सिनेमातील टायटल ट्रॅकनं सर्व रसिकांना वेड लावणारे संगीतकार अजय अतुल जोडीपैकी अतुल गोगावले, या सिनेमातील कलाकार आकाश ठोसर आणि अंकुश गेडा, तुम्हा सगळ्यांचं आमच्या हास्यजत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, सुनांच्या वागण्यानं त्रासलेली सासू आज भलत्याच खुशीत आहे. बघूया त्याचं कारण आणि त्याचे परिणाम. हा आली सिंधू आत्या, बेबी मावशी, करमळ्याची बबिता. भया ती परवीन कशी पदाक पदाक चालत होती ग. नाही तुम्ही म्हातारीच्या अंगात लय उते माहिती का. कळत नाही तर महत्वाचं काम करते मी. महत्वाचं काय आलिव? राऊत मामा शिंदोळ्याचे काका. आई, हा राऊत मामा शिंदोळ्याचे काका, तुम्ही आपल्या नातेवाईकांची लिस्ट बनवताय का? हा का हो? का म्हणजे घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे, चार जवळच्या माणसांना बोलवाय नको का? कार्य आई, आपल्याकडे कसला कार्यक्रम आहे? परवा काय आहे घरात? परवाच मला माहित नाही, पण उद्या त्या सावतीनेचं ऑपरेशन आहे. परवा नाही का तुम्ही गमती गमती तिच्या पोटाला चिमटा काढला? बया तिचं अख्खं जठर पिचकलं माहितीये का? बया डॉक्टर म्हणतायत बया ऑपरेशन करायला लागन. बया जगली पाहिजे म्हातारी, केस बीस टाकतीन आपल्या घर पोलीस. असं काय झालं नाही, या महिन्याची भिशी दिली नाही ना म्हणून माझ्या नावानं गवगवा करते ती. हा काय ते काय नाही, मला सांगा परवा काय आपल्या घरात? राहू दे राहू दे, एवढी ऍक्टिंग करायची गरज नाही. करती नाही ऍक्टिंग करते का तू? आठवत नाही. मला माहिती होता तुम्हाला आठवणार नाही. काय परवा? परवा माझा वाढदिवस आहे. अगं बाई आता हा कायचा सूर आहे का तुझा? नाही आई, अगं बाई आता काय काय करूया भैया, आता काय काय करायचं करू? दरवर्षी काय दिवे लावता ना माहितीये मला, दरवर्षी मला म्हणतात आई तुमचा बर्थडे आहे की नाही, आज एक दोन स्पेशल केक बनवूया. आणि वेळ आल्यावर बनपावर मेणबत्ती ठेवतात आणि फुंकर मारायला लावतात मला. माहितीये मला नका काय करू. या वर्षी ना सगळं मी करणार आणि एकदम खास करणार आहे. या वर्षी 61वा बर्थडे आहे माझा. माझी 61 कशी एकदम दणक्यात साजरी करते की नाही बघा. दणक्यात? हा, ते सगळ्यांना निमंत्रण पाठवायचं. आणि ते बँकेच्या हॉलचं काय झालं रे? हा आजी बँकेचा हॉल नाही, त्याला बँकवेट हॉल म्हणतात. त्याच काय झालं भया? काय आई तुमचं म्हणणं काय, बँकवेट मध्ये करायचं का तुमचा बर्थडे साजरा? आणि मग काय आलं? अहो आई केवढं माग पडते. हा मी काय म्हणते बने, त्याच्यापेक्षा आपण सोसायटीच्या गच्चीवर करू, भला मोठा आपला टेरेस आहे. हा का चालेल का? तेच म्हणत होते मी, यो नको म्हणला. मी कधी नाही बोललो, ते सोसायटी वाले नाही बोलले. ते म्हणले केक बघून म्हातारी उड्या मारायला लागली तर दुसऱ्या दिवशी अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. असं बोलला तू? तसंच बोलते. असं बोलला मग? आता तर त्या टेरेस वरतीच माझा बर्थडे करणार बघ, एकदम जोरात करणार. पार्टी पण तिथंच देणार आणि माई तुला पण तिथंच होणार. तुला? माझ्या 61 मी माझी तुला करायची ठरवली, ती पण सोन्यानं. आई सोन्या? आई तुमच्या वजना एवढं सोनं नाही आपल्याकडे. आई हे घरदार विकलं ना तरी एवढं सोनं नाही जमवू शकणार आपण. वहिनी मागापासून तेच समजावतो, ऐकणार झालेत. म्हणतात माझी पोरं सोय करतील सोन्याची. हाच खमकी माझी पोरं? अहो कुठून सोय करतील,
तुमच्या वजना एवढं सोनं शोधायचं म्हणजे त्यांना अलिबाबाच्या गुहेत जायला लागन. कुठं शोधायची ती अलिबाबाची गुहा? मी काय म्हणते ते तुला बिला काय नको आणि तुला तर नकोच नको. काय काय म्हणजे तुलाच नको बुवा. अहो आई यांना किती कष्ट पडतील बापरे, एवढं सोनं कसं गोळा करतील? एक तर पगार नाहीये, तुम्ही चांगलं शिक्षण दिलं असतं ते चांगलं. राहू दे, आज लय नवऱ्याचा पुळ काय लागलं का तुला? नकाच करू. तुझं काय आली मध्ये? ते सगळे म्हणतात नका करू, नका करू. ठीक आहे ठीक आहे, सोन्याने नको ना? हा सोन्याने नको, लय पडन महागात पडन. केक आणूया, माया वजन इतका केक आणूया. 85 किलोचा केक बया, आणि ते खायला केरळ मधन हत्ती मागवायचं का? काय बोलिता आई तुम्ही, काय बोलिता? ते काय मला माहिती नाही, मी आधीच ठरवलंय. माया नवऱ्याने माया सासूच्या 61 ला तुला केली होती, तेव्हापासून माझं स्वप्न आहे माया 61 ला मी तुला करणार आहे. आहो पण आई मला सांगा, आता तुमच्या मापाचा आणि तुमच्या वजनाचा तराजू कुठं शोधायचा? अहो वहिनी, तराजू कशाला पाहिजे? तिकडे नाही का ट्रकचं वजन करतात, तिकडे उद्या आजीनं घेऊन जातो वजन करून आणतो ना. काय करतात? नाही नाही, माया वजनावर काय बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. तुला म्हणजे तशी नाही, एका बाजूला मी बसणार आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वजन इतकं सामान ठेवणार त्याला तुला म्हणतात. आणि त्याचं टेन्शन आहे ना, तुम्ही नका घेऊ, मी आणि माई पोर आहेत, खमकी बघून घेतील. तुम्ही जेवणाचं मी येणू बघा, यावेळी सगळं तुमच्याकडनंच करून घेणार आहे मी. हा आम्ही करतो करतो करतो. मी काय म्हणते ताई, आपण एकच मेनू ठरवूया ना, म्हणजे कसं सोपं जाईल. चालतंय एकच मेनू ठरवूया. मी तर म्हणते आपण मस्त पैकी ना तांदळाची खीरच बनू. हा हा हे जरा चांगलं बोलले, तांदळाची खीर आवडती मला. आवडती ना, म्हणूनच म्हणलं. आपण वहिनी ती तर 13 वेळेला करतात ना. राजा वाटतात का ग? सासूच्या 61 ला 13 वेळेच मेनू ठेवणार आहे. ते काय नाही, चांगलं चिकन मटन बिर्याणीचं बेत असला पाहिजे. हा सगळ्यांना निमंत्रण द्यायचा आणि टेरेस आहे ना, असं एकदम जंगी सजवून टाकायचं. आवालच नाही म्हणजे माझ्या घरापासून टेरेसवर जाईपर्यंत अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा पडल्या पाहिजे सगळी. टाकू की? चालतंय चालतंय, तुम्ही त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरनं पुढं पुढं जा, आम्ही मागणं दोघी जण येतो परत घेऊन. का ग? आता त्या गुलाबाच्या पाकळ्यावर तुम्ही पाय ठेवलं तर त्यातनं गुलकन निघलतो, कसं काय गोळा करायचा? गंमत केली. गंमत काय करतो तू? बघची चुंदरी कशी हसती ती बघ. जळा जळा माझ्यावर जळूनच मारा तुम्ही. मेल्यावर चाललं तर गोष्ट वेगळी आहे, चाळून चाळून मनाला सांगतायत बाई. गप 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 गप, चाळलं तर वेदना आमच्या आम्हाला होणार, यांची मजा आहे. वड वड नागपार इथपर्यंत येऊ दे. खरंच बनवतो आगत लावते एकदाची त्याला. ते काय नाही, एकदम जंगी झालं पाहिजे सगळं, आत्ताच्या पद्धतीने आजच्या काळातलं झालं पाहिजे एकदम. करूया करूया आजच्या काळातलं करूया. आई आम्ही तुम्हाला बर्थडे बम्स देऊ. बर्थडे बम्स आणि काय असते? ठीक आहे चालतंय, द्या त्या निमित्तानं काहीतरी द्याल तरी तुम्ही मला. हो आजी हो, अहो बर्थडे बम्स म्हणजे काय माहिती का? काय बुडाव फटके देतात. खरंच आहे अगं, लाजा वाटतात का? सासूच्या बुडावर फटके देणार होय तुम्ही? आजच्या काळातलं करायचं म्हणून आजच्या काळातलं हे करणार होय तुम्ही? मजा असते आजच्या काळातली ना मजा. मजा ग अशी दोन्हीकडे धरायची ना. बघ बघ कशी करती नागिन मेली. काय काय नको ग बाया, तू नागिन कर मुंगूस म्हणून नाही तुझा फडशा पाडला तर बघ आता. Yeah.
शांत बस। आली आली आओ फिल्म आली आई फिल्म आली। काय ची फिल्म आली? आओ तुम्ही मला काय बोलले होते तुमच्या बर्थडेला तुमची स्टोरी अशी मोठ्या पडद्यावर दिसली पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमचे फोटो आणि माहिती पण दिली होती ना मला। दिली होती त्याच्या माझ्या मित्रांना फिल्म बनवली अख्खी। बघा हे कर हे काय चालू आहे याच्यात फक्त फोटोच दिसत आहेत रे ते आवाज नाही तर आता आवाज आपण नंतर टाकायचा आहे। काय स्क्रिप्ट मी आजच लिहिले ना ती रेकॉर्ड करून त्याच्या मागे चिकटवणार आहे मी। एक काम करा ना तुम्ही व्हिडिओ बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे फिलेल तुम्हाला फिलेल। तुम्ही रेडी आहे का? हा चला सुरू करतो। सोलापूर जिल्ह्यातील हगलूर तालुक्यात 60 वर्षांपूर्वी एक गोंडस बाळानं जन्म घेतला। आई वडिलाने लाडानं बाळाचं नाव वनिता ठेवलं। बाळ दिसायला इतकं गोड होतं की सगळ्यांनाच त्याचा लळा लागला। बघता बघता बाळ रांगू लागलं शाळेत जाऊ लागलं स्वप्न बघू लागलं पण नशिबाला बघवलं नाही हो। बाळाच्या वडिलांना सावकाराविरुद्ध बंड पुकारला म्हणून अटक झाली आणि भावंडांची जबाबदारी घेण्यासाठी बाळाला तिसरी तर शाह सोडावी लागली। बाळानं मोठ्या कष्टानं भावंडांना मोठं केलं मग खूप कष्ट करून लग्न केलं मग नवऱ्याबरोबर एकत्र कष्ट करून दोन मुलांना जन्म दिला। सॉरी ते जरा वरखाली वाक्य झाले हल्ले याच वरखाली झालं अरे पुढं बरोबर लिहिलं पुढचं लिहिलं बघा पुढं बरोबर आहे नीट नीट लिहू ते मी करतो पुढं आहे का? नवऱ्याबरोबर कष्ट करून दोन पोरांना वाढवलं असं बोल आता त्यांना दोन चांगल्या सुना आहेत आता बघूया त्या सुनानं त्यांच्याबद्दल काय वाटतं ते याच्या पुढे तुमचं बाईट लागणार आहे दोघींची माझा इंटरव्ह्यू घेतील इथं बसा चला। तर नमा वहिनी तुम्हाला काय वाटतं सासू बहिणी विषयी? नमस्कार मी वनिता खरात यांची थोरली सून नम्रता खरात बया 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 म्हणजे आमच्या आज सासूबाईंचा 61वा वाढदिवस आहे बा बया 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 आम्हाला तर लयच आनंद झालाय काय सांगू तुम्हाला पण कसं आहे आमच्या सासूबाईंच्या इकडची परिस्थिती जरा बेकार आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचा बर्थडे आहे ना सोसायटीच्या गच्चीवर करणार आहे पण तुम्हाला सांगते माझ्या आईचा पण माझ्या सख्या आईचा पण आता बर्थडे येणार आहे 61वा बया पण माझ्या भावाचं लय चांगलं आहे मक्कर जमीन आहे बागायतदार आहेत बया म्हणून माझ्या आईचा बर्थडे का नाही मी हटल्यामध्ये साजरा करणार आहे तुम्हाला तो काय सांगू बया माझ्या आईच्या बर्थडेला मी मोठे सेलिब्रिटी बनवणार आहेत आमच्या बर्थडेला कोण येणार आहे माहिती का विराज जगताप बया तब्बल 2 लाखात सुपारी मोडली त्यांनी पण इथं काय इथं परिस्थिती नाही म्हणून मी समीर चौगुले ना 5000 मान्य केलंय त्याच्यामुळे ते येतील बया 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 काय सांगू तुम्हाला कसं का ग माझ्या ह्याच्यामध्ये तुझ्या आईची 61 कशाला घुसवती गे आणि तुझ्या आईच्या 61ला विराज जगताप आणि माझ्या 61ला समीर चौगुले वय काही नाही माझ्या 61ला पण सेलिब्रिटी पाहिजे आणि एकदम मोठा सेलिब्रिटी पाहिजे हा तुम्ही बघू ना का मी माझ्या पोर आणि माझा नवरा आहे खमका बघून गेली सगळं मामांजीचं नाव काढलं मामांजी भया 200 वर्ष झाले किती भारी एक मिनिट उचला उचला हॅलो मामांजी हॅलो हा बेटा बोल बेटा मामांजी कसे आहेत तुम्ही अरे काय ना तुमच्या सगळ्यांची आठवण आली म्हणून मग एक काम करा ना फिल्मकाच्या शेंगा तेवढ्या निघाल्या असतील तर माझ्या मायरला 4-5 गोणी पाठवून द्या का संध्याकाळीच पाठवतो गाडी जाणार आहे ना आपली मामाजी तुम्ही लय भारी आणि छोटीला पण पाठवावर का कुठे येते सुसर कशी बाळा कशी बेटा बरं मामांजी ऐका ना मी काय म्हणते एक बोलायचं होतं नाही का परवा नाही का आईंचा 61वा बर्थडे साजरा करायचा आहे तुला कशी दाद देत आहेत प्रसाद वा वनिता 61 वर्षाच्या बाईचा परफॉर्मन्स करताना 16 वर्षाच्या मुलीला लाजवेल अशी तुझी एनर्जी होती फॅन्टॅस्टिक नमा तुला आणि तुलाचा विनोद म्हणजे अहेरे कॉमेडी होता पण तो तू केल्यामुळे आहारे कॉमेडी असं वाटत चेतन तू एक माणूस आहेस हे तुझ्या लक्षात आहे ना या रेटनी जर तू प्राणी पक्षी साकारत राहिलीस
तर तुझा नवरा एक दिवशी कविता सोडून हिसाब नीती लिहायला लागेल. बने मस्त मजा आली फॅन्टॅस्टिक कडक परफॉर्मन्स होता. मला तुमच्या तिघींबद्दल विशेष प्रेम आहे हे तुम्हाला तिघींनाही माहिती आहे, पण कास्टिंग पण इतकं ब्रिलियंट केलं आहे, कारण तुम्ही तिघी वेगळ्या स्वभावाच्या, वेगळ्या एनर्जीच्या, वेगळ्या विनोद सेन्स ऑफ ह्युमर तुमच्या तिघींचाही वेगळ्या पद्धतीचा आहे, त्यामुळे तुम्हाला तिघींना बघताना खूप मजा येते. आणि एक तिघींसाठी ब्रिलियंट. मला असं वाटतं की सरांची व्यस्तता बघून मी हे म्हणते की सर हा आवाज तरी मधनं मधनं आला पाहिजे. काही फिल्ममध्ये कसा आवाज एक कॅरेक्टर असतं, तसा हा सासरेबुवांचा आवाज आम्हाला फार आवडला आहे, भावला आहे, आणि तो पाहिजे परत परत. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी आयुष्यात पहिल्यांदाच काही मंडळी उभी आहेत नाटक सादर करायला. बघूया त्यांचा हा अभूतपूर्व प्रयोग. अरे हो 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 अरे बस 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 बस. आज मी प्रचंड खुश आहे. आपल्या एकांकिकेचा पहिला प्रयोग आहे आज यार. सगळ्यांना विश यू ऑल द बेस्ट. उत्तम एकांकिका करायची आहे. आपलं जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, MHJ व्यसनमुक्ती केंद्र, त्यात तुम्ही गेले 4 महिने आहात. येताना तुम्ही व्यसनी आलेल्या होतात, पण आता जाताना सगळी व्यसनं तुम्ही मागे टाकलेली आहेत. आज आपण जी एकांकिका करणार आहोत ती ऐतिहासिक एकांकिका आहे, कळलं? आणि आज आपण काय एकांकिका निवडलेली आहे, नाटक हा प्रांत का निवडला, तर आपण सगळ्यांनी एकत्र सांघिक काहीतरी करायचंय, ज्याने तुम्हाला पुढे आयुष्यात खूप आत्मविश्वास मिळणार आहे. लक्षात आलं? तुम्ही सगळ्यांनी आता माझ्याबरोबर मी सांगेन ते म्हणायचं आहे. आजपर्यंत तुम्हाला व्यसनी म्हणून हिणवलेलं आहे सगळ्यांनी, यानंतर तुम्हाला कलाकार म्हणतील. छाती ठोकून सांगायचं, होय आम्हाला व्यसन आहे, पण ते मराठी नाटकाचं व्यसन आहे. ओके, तर माझ्या मागे म्हणायचं, आमचं व्यसन थांब ऐका ना, आमचं म्हणेपर्यंत कसं तुम्ही म्हणता? पहिलं वाक्य मी म्हणणार, त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही म्हणायचं. लक्षात आलं? आमचं व्यसन नाटकाचं व्यसन हे तुम्ही म्हणायचं. आमचं व्यसन नाटकाचं व्यसन, आमचं व्यसन नाटकाचं व्यसन, अरे आमचं व्यसन नाटकाचं व्यसन. मरशील मरशील, पहिल्याच प्रयोगाला रिप्लेसमेंट करावी लागेल मला तुझी. आणि हे नको रे खाऊस सारखं, खूप खातोय से, आज ठेवते, अजिबात खायचं नाही, सांगून ठेवते तुला. लक्षात आलं? हा, अरुण कदम. ओ खरंच तुझे खूप आभार, आज तुला तुझं नाव माहिती आहे. बरेचदा अरुण कदम म्हटल्यावर तू नाही हो देत. हे बघ बाळा, तुझे काय वाक्य आहे रे ह्याचं, ते काय वाक्य आहे काहीतरी, 15 दिवस तू त्या वाक्यात अडतो, काय वाक्य त्याचं? म्हणून काय झालं, म्हणून काय झालं, हे वाक्य अडण्यासारखं आहे का? मी, अरे तूच तूच, म्हणून काय झालं ह्याचं तू त्या दिवशी वाकून काय केलं असं म्हणालास, जणून काय मेलं असं म्हणतोस तू. अरे म्हणून काय झालं सोपं आहे रे, 15 वेळा म्हणायचं म्हणून काय झालं, काय कठीण आहे याच्यात मला सांग बघू. तर काय झालं माहिती, पहिलं मी जाम भारी प्यायचो, बरोबर सगळे लक्षात राहायचं. आता विड्रॉल डायजेस्टिंग चालू आहे ना? विड्रॉल डायजेस्टिंग नाही रे, विड्रॉल सिम्प्टम्स म्हणतात त्याला, कळलं का? रिहर्सलला सिस्टीम म्हणत होता, आता डायजेस्टिंग म्हणायला लागला. विड्रॉल सिम्प्टम्स म्हणतात. आणि तू आता परफेक्ट आहेस, तुला काही झालेलं नाहीये, फ्रेश आहेस तू. तू व्यसनांना मागे सोडलेला आहेस, लक्षात आलं का? येस सर. तू फ्रेश आहेस. येस सर. तर तू ते वाक्य अजिबात विसरायचं नाही. काय वाक्य? म्हणून काय झालं. हा सर. हा हा, त्याच्यावर सगळं आहे बाबा, कारण तू म्हणून काय झालं म्हणालास की त्याच्यानंतर ह्याची लगेच एंट्री आहे. म्हणून काय झालं हे वाक्य तुझ्या कानावर पडलं, जिथे असशील तिथून एंट्री घ्यायची. इतरांना मदत बिदत करायला, झाडू बिडू मारायला जायचं नाही, तू ऍक्टर आहेस. लक्षात आलं? म्हणून काय झालं कोण म्हणणार आहे, कोणी म्हणू दे, आकाशवाणी झाली म्हणून काय झालं, एंट्री घ्यायची तू. लक्षात आलं तुझ्या? म्हणून काय झालं कानावर पडलं की एंट्री घ्यायचीस तू, पण तुझ्या नंतर अरे माझी एंट्री आहे, मी येणार आहे ना शांतीदूत म्हणून, नाही का, मी खलिता देणार आहे महाराजांना. आणि असे मला पुढे 7 अनेक वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे आहेत, आणि त्यासाठी मला चेंजिंग करायला वेळ नाही बाबा, वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, कॉस्ट्युम चेंज करायचे आहेत. लक्षात आलं? नुकतंच जन्मलेलं बाळ नर्सकडे असं बघतं रे, कसं बघतोय. अरे ह्याला कळतंय का नाही, अरे काय कळतंय की ह्याला नाही कळतंय, अरे अरे काय ठेवते तिकडे, हे ठेव, हे आठवून दे, आठवून दे, काय
काय का तुला हजार वेळा सांगितलं रे, अरे फुटशील रे आणि जाशील हवेत, एक दिवस कळलं का तुला? सर माझी दारू सुटली पण माझा चकना सुटत नाहीये. चकना नाही रे, बकना खातोस तू, बकना भरून भरून खातोस आणि चकनाच तुला खातो. काय हात काय इकडे? कुठं काय? काय हात काय? नाही काय रे, हे लपून ठेवतोस आणि नाटक सुरू झालं हळूहळू खात बसतोस. मला बिलकुल चालणार नाही, सांगून ठेवतो मला सिरियसली नाटक करा. आपण हौशी कलाकार जरी असलो तरी नाटक सिरियसली करायचं, लक्षात आलं? हा नको करू, हे हे कर नको देऊस तू. ए बाबा तुझं काय, तू कोण आहेस? सर मुळात मी नटच नाहीये. 500 एपिसोडला हे खरं खरं बोललास तू. परफेक्ट डायलॉग आहे अख्ख्या एकांगी. हा एक डायलॉग मला पटलेला आहे. व्यसन मुक्ती केंद्रातला कर्मचारी असतो उघडला, हा विसरला की डायलॉग सांगायचे, जास्ती काही करायचं नाही. ओके रेडी आहात? चला ए सगळ्यांनी, चला चला ऐका सुरू करूया. मी अनाउन्समेंट करतो. नीट करा, ए बेल 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 चुकू नकोस तू. हा ते म्हणून काय झालं, ए रेडी ऑटो बेल. चला 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 रेडी. सुस्वागतम 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 सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून एमएचआय व्यसन मुक्ती केंद्र सहर्ष सादर करीत आहे एकांकिका मुक्त झालो मी, मुक्त झालो मी, मुक्त झालो मी. लेखक दिग्दर्शक आणि सप्तरंगी भूमिकेत समीर चौघुले आणि व्यसन मुक्ती केंद्रातले नुकतेच व्यसन मुक्त झालेले आमचे तीन पडदा बंद रे आमचे तीन सादर करीत आहोत मुक्त झालो मी, मुक्त झालो मी. कल्टन क्षमस्व म्हणा आणि आत या. अरे पहिला टाळलं का ना अरुण, पहिला टाळलं का तुझं अरुण? प्रधान जी, शत्रूचं सैन्य कुठवर आलं आहे? व्यूहा रचना झाली आहे का? आहारे टोन याचा. महाराज 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 तिकडे निघून गेलेली आहे. कुठल्याही क्षणी मी मग दुसरा कोण, कुठल्याही क्षणी कुठल्या क्षणी शत्रू राज्य आपल्या राज्यावर आक्रमण करायच्या तयारीतच आहे. एक वाक्य संपलं. मला असं वाटतं की हीच वेळ आहे आपण शरणागती पत्करावी. पण आम्ही असं केलं तर लोक काय म्हणतील? याच्या आईची टोनची. आम्ही केलं तर लोक काय म्हणतील? दाब्यान गळा त्या टोनचा. मी मरायला तालीम केली. आमचा राजा भ्याड आणि कमकुवत आहे हे तर मग ना कोण डोक्यात जातोय हो म्हणून काय झालंय? म्हणून काय झालं महाराज, शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे पाठवा त्याला. ये रे ये सर. अरे सर अरे नको दिग्दर्शक दिग्दर्शक नाही रे मी बसलो. शांती दूताला एवढा मान, शांती दूताला एवढा मान दिलात आम्ही खुश झालो. महाराजांचा विजय असो. आम्ही शेजारच्या राज्यातील शांती दूत आहोत महाराज. शेजारच्या राज्याने तुम्हाला शांती संदेश पाठवलेला आहे. वा तिकडे त्यांना कर मला नको. शांती संदेश पाठवलेला आहे. हा शांती संदेश आम्ही तुम्हाला देऊ शकतो का महाराज? आहा, आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. तुझ्या बापाला जाऊन सांग हा टोन. <आगा। laughs>
हा संदेश अखली तर स्वीकारावा महाराज. हा हा सैनिक याला काळकोटडीत थांबा आणि याला चापकाचे फटके द्या. नाही नाही का मेंढ्या हाकतोयस? अरे चाबू काही ना मारना एनर्जी नी मारना सरा एनर्जी दाखव ना. मी तिकडे हा म्हणून ओव्हर ऍक्टिंग करतो एनर्जी लाव जरा. सॉरी पुढचं पुढचं कोणाचं वाक्य कोणाचं वाक्य कोणाचं अरे त्यांना बाहेर येत नाही मी शिका वाक्य का वा महाराज मी काय बोलतो आपल्याला सैन्य बदलाची वेळ आलेली आहे कारण शत्रू जामच बकरी आहे बेरकी. आपण काहीतरी केलं पाहिजे पण आमचं सैन्य तयार आहे. याच सैनिकाने माझा जीव वाचवला. हो म्हणून काय झालं? तसं नाही पण म्हणून काय झालं? अरे महाराज शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे मग वाट कसली बघताय पाठवा त्याला. अरे नाही हे अरे तो सीन झाला ना काहीतरी कर ना मी पुढच्या सीनची तयारी करतोय ना. ठीक आहे पाठवा त्याला. अरे अरे महाराज बोलत बसा कल पाठवा त्याला. अरे चला नाही अरे महाराजांचा विजय असो. महाराज हा काळकोठडीतून परत आला ते एवढ्या लवकर? नाही महाराज मग अशा आला होता तो तोता या शांतीदूत होता. मी ओरिजिनलचा एकदम एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. आणि माझा हा संदेश सुद्धा एक नंबर ओरिजिनल आहे महाराज. हा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे महाराज. ठीक आहे पण बनियांचं काय लॉजिक द्याल? मला ते लॉजिक आपल्या कानात सांगायचे आहे. अशव्य अवश्य लॉजिक कळले का अजून समजव महाराज. महाराज हा माझ्या राजांचा जो खलीता आहे तो मला तुम्हाला देऊ दे महाराज. पुढे 7 वेगवेगळी कामे आहेत मला महाराज. मोकळं करा महाराज. ठीक आहे आम्ही याचा आदरपूर्वक स्वीकार करतो. सैनिक याला काळकोठडीत डांबा आणि चापकाचे फटके द्या. अरे विंग्यात आलो ना बाबा अजून काय मारतोस विंगेत आलो ना आपण. तुम्ही बोला ना एनर्जी लावू. अरे एनर्जी लावू इकडे लावू ना स्टेजवर इकडे कशाला लावतोय. पुढचा सीन घे एक आम्हाला वाट लावू. महाराज आपल्याला सैन्य बदलायची आता वेळ आलेली आहे. अहो शत्रू लयच जर्की आहे. जर्की भिकाऱ्या तू जर्की आहेस. 5 वेळा एकाच ठिकाणी चुकतोयस. अरे म्हणून काय झालं? हे बघ प्रश्न महाराज शत्रू राजाने शांतीदूत पाठवलाय महाराज. अरे मग वाट कसली बघताय पाठवा त्याला. बोलवा त्याला मी नाही घेऊन या फरफटत घेऊन या. मी नाही येणार. वाट बोलवलं ना बोलवलं ना. ओहो हो हो महाराजांचा विजय असो. मी कमीत कमी कपड्यातला शांतीदूत तुमच्यासमोर उभा आहे महाराज. मी तुम्हाला विनंती करतो महाराज मला फक्त 5 मिनिटं एकांत द्यावा. आपण हा बुटका प्रधान आणि हा दाढीवाला सेवक यांना माझ्याबरोबर एका दालनात 2 मिनिटं बंद करा. मला यांना दोघांना तोडवायचं आहे. कृपा करून मला हे द्या. आमचं सगळं राज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. कृपा करून द्या. आहा हा हा
पण कशावरून तू तोत्या नाही आहेस? मी तोते आहे की नाही हे माहित नाही, पण तुम्ही सगळे एक नंबरचे पावलट आहात, मूर्ख आहात. एक सेंट्री चार चार वेळेला एक सीन करायला लावता, लाज हा वाटला पाहिजे तुम्हास. गेला मी फरक पडतो म्हणून काय झाला? अरे म्हणून काय झाला महाराज? शत्रुराजाने शांती करायला. किती भारी परफॉर्मन्स, लईच भारी. बघूया दर्दी हा सर असे काय म्हणतात या परफॉर्मन्सवर. प्रसादा वा वा, टेरिफिक टेरिफिक, तुफान. रिपिटेटिव्ह ह्युमरची एक रिस्क असते की तो खूप मोनोटोनस होऊ शकतो, पण इथे तुमच्यासारखे ऍक्टर्स असल्यामुळे तो एकदाही मोनोटोनस झाला नाही. इतका गाडलडा टोन होता ना बसा, म्हणजे मी समयाच्या जागी स्वतःला इतकं इमॅजिन करत होतो की इतका इरिटेटिंग टोन होता. अरुण, तू जर तुझं वाक्य इतक्या वेळा परफेक्टली घेतल्यामुळे असं होत असेल तर तू चूक. नाही वा, मजा आली. तुझी तुझ्या एनर्जीची एक वेगळी लज्जत होती या स्किटमध्ये आणि ती फार फार छान बाहेर आली. दत्तू फॅन्टॅस्टिक. श्याम्या, 500 एपिसोडला तुला जी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे ती मला पटली नाही आहे. तू उत्तम ऍक्टर आहेस. समया, हॅट्स ऑफ. एका बाजूला तुझे कपडे उतरत होते आणि दुसऱ्या बाजूला तू रंगत चढवत जात होता. वा दादा, वा 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 वा, बाहेर दा. मंडळी, आता तुमच्या समोर येतोय विवाहित जोडप्यांच्या मध्ये अडकलेला एक अविवाहित आणि हा लग्न बंबाळ परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, निरागस विरोधवीर, पृथ्वी प्रताप, कल्याणची चुलबुली, शिवाली परब, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि सातारचा विरोधी तारा रोहित माने. बोल भाई. जय लगा कुत्रा ना, फोटो आलाय लगा. ओम क्या शिकणं दिसतोय बरं का तू? तू फक्त कॅप्शन सांग, लगेच पोस्ट मारतो बघ मी. अरे तुझा बघ, तुझा बघ फोटो. माझा जाऊ दे. अरे तू मागचं कस काय करते रे ती? अरे पृथ्वी ती ब्लरच करते. अरे पृथ्वी म्हणजे क्यू फोन असला ना काय पण होत रे. मस्त पोर्ट्रेट आहे ते. पोर्ट्रेट पोर्ट्रेट नाही, काय रे? ए काय रे ते बुके काय? ते मागचं तू ब्लर करतो त्याला काय बुके? त्याला बोके असं म्हणतात आणि आपण इथे बुके साठी आलोय. मगाशी सांगितलं वेटरला टेबल जॉईन करायला, तो जॉईन करून गेलाय. अजून ऑर्डर केलेली नाही, मागवा जेवायला. चला ना बाबा, तुझं लग्न नाही झालंय राजा. मग आमच्या बायकांना येऊ दे, त्या आले की मग सगळं ऑर्डर करू. आमच्या बायकांना सगळं ऑर्डर करू ना. अरे कटकट करतात रे बाबा त्या डोक्याला, तुला नाही माहिती आम्हाला हे काय नाही मागवले ते काय नाही मागवलं. सावत्या नवरे लाचार. उगाच आलो बाबा कपूल लोकांसोबत, एकटा आलो बरं झालं. अरे काय रे, काय कसे होतात कॉलेजमध्ये, आता कसे झालंय उंदीर? नाही होऊ दे, तुझं लग्न होऊ दे, मग उंदीर मग कळलं बरं कसं असतंय का नाही. मी नसतो करत लग्न. मे आझाद पंची हे आसमान में उडेगा. हे बाबा, कॉलेजमध्ये एक मुलगी भेटली होती तुला, ती पण तुला जपता नाही आली. हा मागून येऊन तो गौऱ्या आला, तुझा आझाद पंची उडवून घेऊन गेला. तो विषय काढायची गरज नाही, कळलं ना? नंतर काय झालं? नंतर मुलगी पस्तावलीस ना. गौऱ्याचा सीनच आहे काय, चेहरा साधा आहे, आहे हलकट कोरी पत्ता त्याच्यासारखं कशाला करतो का बस. ए भाई ऐक ना, चल ना जेवूया ना. अरे बघ, तुझ्या लक्षात येत नाहीये सिंगल असण्याचे हेच फायदे आहेत. आपल्याला वाटेल तेव्हा जेवायचं, आपल्याला नाही वाटलं नाही जेवायचं, हेच असतात रे मित्रा फायदे. काय कसले फायदे सांगतात भाऊजी? अरे वहिनी या या बसा बसा. ते सांगत होतो म्हटलं, ते म्हणत होते की कटकट कर. व्हिडिओ करत होती ती, रील का काय बनवत होत सारखं, म्हणजे म्हणजे कट 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 सारखं. आम्हाला
अगं ते म्हणून तर कटकट करत होतो. तुम्ही म्हणजे यार लगेच कपडे चेंज, तीन तीन तासाला तुम्ही कपडे चेंज करताय म्हणजे. काय कळलं का आता? बघितलं का लगा एवढाच शब्द कसा धरून ठेवलाय? माझ्या बायकोचा रोल करते म्हणून लगा. रसिका आपण मराठीच आहोत, उगाच गुजराती करू नको. भाषेवर अत्याचार करणं सोडलंय मी सध्या. जेवायला मागवा, जेवायला मागवासाठी काय मागवलं आहे की नाही? मागवणार की लॉलीपॉप मागवणार की तुझ्यासाठी? मला माहिती की तुला लॉलीपॉप लय आवडत होती. आणि तुझ्यासाठी भाऊजी. हा बहीण बोला ना. ऐका ना म्हणजे ना मला बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं, आता सगळेच आहोत तर बोलूयाच का? बोला 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 वहिनी बोला. तुम्ही दोघांनी खूप प्रॉब्लेम केला यांच्या आयुष्यात. तुम्ही ना यांची मैत्री तोडून टाक. का म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न झालंय? आमच्यासारख्या छान सुंदर बायका मिळाल्यात तुम्हाला, पण मित्राबद्दल काही काळजी वगैरे आहे का? विचार, मित्राचं लग्न नाही झालंय, सिंगल आहे, अनमॅरिड, काहीच वाटत नाही त्याचं तुम्हाला? वहिनी मी केला होता प्रयत्न, मुली सुद्धा पाहिल्या होत्या, त्यांनी दिला मला नकार, पण ठीक आहे. म्हणजे त्यानंतर मी काही प्रयत्न केले नाही आणि मला काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे, छान सुरू आहे माझं आयुष्य. नाही भाऊजी, काही छान वगैरे सुरू नाहीये, काही प्रॉब्लेम नाही असं नाहीये तुमच्या आयुष्यात. स्वतःकडे पाहिलं का? काय काय अवस्था झाली हो भाऊजी, काय अवस्था झाली? किती बारीक झालं तुम्ही. 2 वर्षांपूर्वी आपल्या लग्नात आले होते, कसे होते? छान गोबरे गोबरे गाल, गोरे पान होते. ते बॉबी पिक्चर मधला ऋषी कपूर सारखे दिसायचे अगदी. मी ऋषी कपूर सारखा दिसायचो? हो दिसायचं ना. आणि आता बघा. आता की नाही वहिनी, आता की नाही ते हॅलो ब्रदर मधले निंजा चाचा दिसतय. अरे देवा, बापरे बापरे, सावत्या सावत्या पण खरं रे, आपण रोज भेटतो म्हणून त्याला आपल्या लक्षात येत नाही रे. पृथ्वी इथे बघ, गाल खरंच आत गेलेत रे तुझे. डार्क सर्कल्स बघ, डार्क सर्कल मध्ये गॉगल लावलाय असं वाटतंय तुला, माहितीये का? पोट आलंय काय काय. आता रोज रोज हॉटेलाचं खातील तर असं नाही होणार, कसं होणार आहे भाऊजींचं? करेक्ट. मला बाहेर खायला आवडतं, मला आवडतं. एकट्याने जा, वाटेल तिकडे जा, वाटेल ते खा, मला आवडतं एकट्याने राहायला. भाऊजी असं किती दिवस एकटे राहणार तुम्ही? बघा आयुष्यात सोबत लागते हो. आता आमच्याकडे बघा ना, आपण आता गेले 3 दिवस इथे रिसॉर्ट मध्ये राहायला आलोय. आपण काय करतो? दिवसभर छान मजा करतो, रात्री इथे येतो, गप्पा मारतो, गेम खेळतो, आणि मग काय जेवण झाल्यावर आम्ही कपल आमच्या आमच्या रूम मध्ये जाऊन झोपतो, आणि मग आमचं आमचं. पण भाऊजी मला सांगा, तुम्ही एकटे रात्री काय करता? काय करतो म्हणजे? काय करता? अरे काय काय करतो म्हणजे? हे मी इथे हे टीव्ही आहे, आतमध्ये टेबल आहे, मी वेब सिरीज बघतो. काय प्रॉब्लेम काय? याच्या आधी जसं एकट्याने जगत होतो तसाच जगतो, आणि मला आवडतं हे, कळलं ना? जेवण मागवा, लेट झालाय. ए वेटर चल ना रे. भाऊजी मी तेच म्हणते, लेट झालाय, तुम्ही लग्न करा. बरोबर आहे, बघा ना वय पण वाढत चाललंय. काही गरज नाही मला लग्न बिग्न करायची, छान चाललेत माझे दिवस. मी तेच म्हणते ना, दिवस जातात, तो दिवस छान जातात, पण रात्रीच काय? रात्रीचं काय? रात्रीचं काय? हल्ली आहे ना भाऊजी, रात्रीची थंडी पण बेकार वाढली आहे बघा. हो वहिनी काय, अरे थंडी बेकार आहे लगा. आमचं काय बायको आहे म्हणून जुळते. तुझं काय काय करशील? काय काय करेन म्हणजे सांग ना. घोंगडी स्वेटर घेऊन झोपेन, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अरे येडायस काय रे पीपी, हा तू मेल्यावर काय घोंगडी बांगड्या फोडणार आहे? हसू नका. अति होत्या तुम्ही, मुद्दाम करताय का रे? मुळात लग्नाचा विषय काढायची गरजच नव्हती. लग्न मला काय करायचं लग्न? शेवटचं सांगते, फार नाही बोलणार, फार नाहीच बोलणार, दोनच वाक्य बोला. आपल्याला पाठीला साबण लावायला आपला हात पोचत नाही की नाही? बायको लावून देईल की नाही पाठीला साबण? त्यासाठी लग्न करा भाऊजी. अरे हा तुझा फ्लोरॉन मासा सांभाळ ना, माझा हात पोचतो पाठीला. ऐका
काय पिप्या पोचतो माझा हाते बघ हे बघ दिवाळीला उठणं कोण लावणार आत्ता बोला आत्ता सांगा दे उत्तर बोला दे ना उत्तर दे पिप्याला का तुझ्या आयुष्यात उठणंच नाही लागा तुमचं लग्न झालंय किती वेळा तुमची बायको तुम्हाला उठणं आणि साबण लावते रे लावते की दिवाळीला मला आठवत आहे लावलंय दिवाळीला ना म्हणजे वर्षातून एकदा ना मी दर महिन्याला स्पाला जाईन काय उठणं बसणं आहे ना ते तिकडे करीन मी कळलं काय ती बाई येते पाठीचा मळ काढून देते झाला मी संपला विषय बरं ती बाई सांगत पण नाही मला साडी द्या मला नद द्या माहेरच्या हे करा असलं सांगत पण नाही ते तुमच्यासारखे नाही शॉपिंग सेंटरला जा बायकोचा बैल म्हणून पिशव्या धरून उभ्या राहा तसं नाही करत मी सांगतोय मोठा काय म्हणतात माहितीये काय म्हणतात कोल्ह्याला द्राक्ष आंबट अरे नाही खायची आहेत कोल्ह्याला द्राक्ष कोल्हा खाईल दुसऱ्यांच्या बागेतले चिकू कशाला कोल्ह्याला पाहिजे द्राक्ष चिडचिड करू नकोस शांत राहते इतर लोक आहेत नाही भाऊजी तुमचं आत्ताचं ठीक आहे ओ वय कसं पटापट वाढतंय तुम्हाला पुढे जाऊन कंट्रोल नाही झालं आणि पकडलाय का त्या तरुण मुलीचा हात तर काय करा ओ वहिनी काही बोलू नका काय बघितलं वहिनी डोळे त्या दिवशी बिल्डिंग काय त्या दिवशी बिल्डिंग खाली आमच्या एक म्हातारा त्या पोरीला छेडत होता बिल्डिंग वाल्यांनी लई दूध धुतला त्याला मी मध्ये गेले तेव्हा कुठं ते त्याला मारायचं थांबलं तर तो म्हातारा माझाच हात पकडून मलाच कुचू कुचू करायला लागलाय एक सणकण दिली त्याच्या ह्याचने हाक मारली मी नाही हो मग मी नाही मी आलो ग बसतोय सुलटूनच काढलं असंच पाहिजे असं सॉल्टाव दिली तुला लागा तुडाव दिली जरा शांत राहा यांची लागा लग्न होत नाही तिने आमच्या प्रॉपर्टीवर डोळा प्रॉब्लेम जरा शांत राहा बायको ऐकून काहीतरी बोलतो वहिनी ओ तुम्ही तिकडून बोला माझ्याशी तू शांत वादी तू आधी बरोबर आहे मी हे बघ हे असं होतं मी नाही असं अरे बाबा मी पण वाचलंय बाबा पुस्तकात हे बघ जी कुत्री रात्री रडतात ना ती सिंगल असते मला माहिती की मला माहिती अभ्यास केस कुत्र्यांचा प्रॉब्लेम काय ए शाण्या मुळात एक गोष्ट लक्षात ठेव कुत्रा नवरा होत नाही पण नवऱ्याचा कुत्रा होतो आणि मुळात मुळात ज्या कुत्र्यांचं लग्न झालेलं असतं ना ते लग्न न झालेल्या कुत्र्यांना म्हणत नाही वा 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 शादी कर वा वा लग्न कर असं करत नाही ते असं करतो असं तुला वाटतं करतो करतो मला काय कळत नाही का तुम्ही काय करताय उगाच मुद्दाम करताय मला छळायला काय करायचं काय सगळं आम्ही छळायसाठी बोलतोय कळणं झालेलं का जाऊ दे चल रे मला नाही बोलायचं आपण तीन दिवस छान घालूया ना या गोष्टीवर भांडूयात नको भाऊजी तुम्ही इथे बसा मग तो विषय नका काढू ऐका चांगल्यासाठी बोलत आपण आपण संपवूया हा विषय पण आता आपण इकडचं तिकडचं न बोलता डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया मी प्रपोजल जे काय ते मांडते काय झालंय भाऊजी शिवाली आणि माझी कॉमन मैत्रीण आहे तर आम्ही तिला फोटो दाखवला तुमचा तर ती तयार झाली लग्नाला भाऊजी हो दिसायला सुंदर आहे उत्तम जेवण बनवते फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे तिला ना जरा चार मुलं आहेत चार कोणाला जरा चार मुलं असतात आहेत ना इडी आहे का तुझी बायको ए नीट बोला मग तू सांग ना वहिनी ना यार चार चार मुलं आहेत त्या बाईला तिच्याशी लग्न करू मी इथं लगा फुकटची पोरगी मी तिकड की लग्न मुद्दा बरोबर फ्री मध्ये लगा चार पोर आहे ती काय फ्री मध्ये चार पोर आहे चार खांद करी इथंच झालं काय पाहिजे ऐकलं का
प्रयत्न करून चुकून माकून तुला जर एखादं झालंच का नाही पोरग ती मडक धरली मग असली हे चार चार पोर असलेली बायको तुम्ही मला देणार भाऊजी ही तुमची चिडचिड होते ना त्याला एकच कारण आहे तुम्ही सिंगल आहात एकटे आहात आतमध्ये ना ते सगळं असं गुदमरत बाहेर तुझे बायकोच येडी आहे काहीतरी सिंगल आहे सिंगल आहे म्हणून मला त्रास देत आहे मूर्ख आहे काय मी मला काही कळत नाही काय बोलता मला झाल्यासारखं वागू नका पृथ्वी असं करू नको सांगितलं मला काय कळत नाही तुमची नाटक एक लग्न करायचं भाऊजी लग्न केलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह ही अरे घेऊन कुठे तरी हिला बांध अशी गाठ मारून मारून टाक अरे हा काय बोलतोय मला काय कळत नाही काय अरे वेळ लागला मी वेळ आहे मी बावळटय अरे मी बावळटय मला कळत नाही तू शांत हो झुंडच्या झुंड करताना माझ्या अंगावर तर मला कळत नाही झालं एक एकाला ना मागे येऊ नका दगड घेईन फटफट 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 मारीन चौघांना डायरेक्ट फँड्रीची शेवटची फ्रेम काय चिमणी गावली का लगा हे पोरगी तुला लय झालं बरं का याला असंच पाहिजे रे त्याला कहर परफॉर्मन्स कहर प्रसाद ओ काय म्हणाल फॅन्टॅस्टिक याच रिझॉर्टमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यातल्या एखाद्या रूममध्ये मी शांतपणे काहीतरी वाचत बसलो आणि प्रचंड गलक ऐकू आणि बाहेर यावं इतकं नॅचरल आणि इतकं बाजूचं सादरीकरण अप्रतिम इन्व्हॉल्वमेंट प्रत्येकाची पृथ्वीक अप्रतिम ग्राफ होता तुझ्या कॅरेक्टरचा अप्रतिम म्हणजे शेवटचा तुझा त्रागा इतका इतका टोकाचा होता की स्किटची सुरुवात तू सईचा फोटो काढण्यापासून केली हेही मी विसरून गेलो तेवढं तुला माझा फोटो नाही काढता तुला भन्नाट अप्रतिम परफॉर्मन्स खूप मजा आली सई माझी यंग ब्रिगेड आय एम सो प्राऊड ऑफ यू खूप मस्त कडक परफॉर्मन्स नागराज सर तुम्हाला कसं वाटलं हे भांडण कम कॉन्व्हर्सेशन खर तर हा राष्ट्रीय प्रश्न आहे एखादा बॅचलर असला तर त्याला घर द्यायचं नाही इथपासून ते अशा लग्नाच्या माणसात एखादा माणूस आला ना ज्यांची विवाहित माणसात तर ते अप्रोच जे असतात ना एकदम करेक्ट म्हणजे ते वास्तवपणे आहे तुम्ही लई भन्नाट पद्धतीने मांडलं म्हणते खूपच मला मजा आली खूप खूप कडक आणि त्यानं फोटो तुझा काढायलाच नव्हता पाहिजे कारण तू बॅचलर आहे म्हटलं सईचाच फोटो काढायला पाहिजे दिग्दर्शक यस थँक्यू सो मच